महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस ही कीट लागली आहे, तसेच अपवित्र ठाकरे शिवसेना सुद्धा आहे, असे उद्गार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री सुनील देवधर यांनी मोर्शी येथे भेटीदरम्यान जयस्तंभ चौक येथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे शिवसेनेवर टीका केली आहे. शुक्रवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री सुनील देवधर यांचा मोटारीने धावता दौरा होता. राष्ट्रीय महामंत्री देवधर मोर्शी शहरात पोहोचताच जयस्तंभ चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी देवधर यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे, भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख सुनील ढोले व इत्यादी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सुनील देवधर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून सुनील देवधर यांना संत्र्यांचा पेटारा सुद्धा भेट म्हणून देण्यात आला. देवधर आपल्या भाषणात म्हणाले की आरोग्याचा महामंत्र रोज खा एक संत्र अशा घोषणा सुद्धा यावेळी देण्यात आल्या. तसेच महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस ही कीड लागली असून या कीडीचा नाश करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्या घाम औषधीसारखा उपयोग निवडणुकीत करणार अशी टीका करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ज्योती मालवीय, दत्ता गेडाम, प्रवीण राऊत, देवकुमार बुरंगे, रावसाहेब अढाऊ, अजय आगरकर, निलेश शिरभाते, प्रशांत होडकर यांच्यासह अनेक भाजपाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा आवाज नेहमी बुलंद. आज या ठिकाणी मोर्शी शहराचे अध्यक्ष सुनीलजी नाव लक्षात ठेवायला सोपं आहे, कारण मी पण सुनील आहे. आणि आपल्या जिल्ह्याचे महामंत्री तायडेजी यांची आता भेट झाली, आणि महिला जिल्हाध्यक्ष सगळ्या महाराष्ट्रातल्या एकमात्र आपल्या देशामध्ये एका प्रदेशाच्या अध्यक्षा महिला आहेत मणिपूरच्या. तर मणिपूर ते अमरावती भारतीय जनता पार्टी महिलांच्या बाबतीत कशी सेन्सिटिव्ह आहे, त्यांना पुढे करते, त्यांना सन्मान देते, जबाबदारी देते, आणि कशा महिला नेत्री तयार होतात आपल्या पक्षात, याचं निवेदिताताही एक चांगलं उदाहरण आहे. मगासपासनं त्या एक एक आपल्या कार्यकर्त्याला बोलवतायत, त्याचा माझ्याबरोबर व्यवस्थित फोटो होईल की नाही याची काळजी करतायत. हे तुमचं जे आहे मोठेपण माझ्या लक्षात आलं, आणि त्याच्यामुळे तुमच्या कुशल हातामध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कमळ एकदम जोरदार विजयी होईल याच्यामध्ये मला कुठलीही शंका नाही. संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.